याच नाटकातील काही भागांमुळे चंद्रपूरमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय आणि राज्य शासनाच्या 61व्या नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर विभागाचा निकाल थांबवलाय. चंद्रपूर येथे राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली होती आणि या प्राथमिक फेरीमध्ये दोन नाटकं जी होती त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं की या नाटकांमध्ये कुठेतरी हिंदू विरोध आहे तो दाखवण्यात आला होता आणि वृंदावन आणि तेरे मेरे सपने अशी ही दोन नाटकं होते ज्यांच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं आणि त्यामुळे हा जो प्राथमिक फेरी आहे याचा निकाल चंद्रपूर केंद्राचा अजून लागलेला नाही आहे यामुळे मोठा वाद झालेला आहे. चंद्रपुरातील प्रियदर्शनी सभागृहात 16 ते 27 नोव्हेंबर दरम्यान नाट्य स्पर्धेची पहिली फेरी झाली. त्यातल्या वृंदावन आणि तेरे मेरे सपने नाटकांवर आरोप झालाय. नॅरेटिव्ह सेट करून ते दाखवण्यात येत होते की हिंदूंना हिंदू मदत नाही करताय, आम्ही मदत करतो. हिंदू विरोधी असं नाही, तिथं का घडला ते आपल्याला नेमकं माहीत नाही, तर तुम्ही असं काहून दाखवता अशाबद्दल आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. वादात अडकलेली दोन्ही नाटकं प्रख्यात नाटककार इरफान मुजावर यांची आहेत. त्यांच्या याच वृंदावन नाटकाला 2016 साली राज्य स्पर्धेत लेखनाचा पुरस्कारही मिळाला होता. तर तेरे मेरे सपने नाटकाला या वर्षी सोलापूर केंद्रात 2रा क्रमांक मिळाला होता. आज अचानकच एखादी संस्था उठते आणि त्याच्यावर आक्षेप नोंदवते, शिवाय ती दोन्ही नाटकं बाद कर असं सुचवते, तर हे कलाक्षेत्रात खूप गढूळ वातावरण झाल्यासारखं मला वाटतं. याच्यासाठी समित्या आहे, या समित्यांनीच याच्यामध्ये नियमाच्या चौकटीत प्रत्येक गोष्ट आहे की नाही तपासायची आहे. पण त्या तक्रारीमध्ये सत्य आहे की ती तक्रार जी आहे ती गैरसमजुतीतून आहे हे बघण्याची जबाबदारी त्यामध्ये जे कोणी समितीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना बघायचं असतं. राज्यात नाटकं आणि वाद ही परंपरा जुनी आहे आणि आता वादांच्या याच शृंखलेत आणखी एक भर पडलीय. सारंग पांडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.